शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी ॲग्रोस्टार ॲग्री डॉक्टर तेजस कोल्हे. आपण डाळिंब पिकातील पानगळ याविषयीची माहिती घेऊ. आता डाळिंब पिकामध्ये ज्यावेळेस आपण बहार धरतो त्यातला सगळ्यात महत्त्वाचा जर पाया म्हणलं तर ती पानगळ हा आला. मग शेतकऱ्यांना समस्या येते की चांगली पानगळ होत नाही किंवा पानगळ करण्याची योग्य अवस्था कोणती किंवा पानगळ करण्यासाठी आणि पानगळ चांगली होण्यासाठी काय व्यवस्थापन करावे ही सगळ्यात महत्त्वाची शेतकऱ्यांची समस्या असते. आता यामध्ये काय असतं की ज्यावेळेस आपण पहिलं फळ काढतो त्यावेळेस आपण बागेला व्यवस्थित आराम देतो आणि तो आरामाचा कालावधी त्यात बागेला चांगलं पाणी आणि काही प्रमाणात खतांचं वगैरे नियोजन करतो. हे केल्यानंतर झाडाची झालेली झीज ही सगळी भरून निघते आणि परत एकदा झाडाच्या काडीमध्ये चांगला अन्नद्रव्यांचा साठा चालू होतो. मग तो साठा चांगला झाला साधारणपणे एक महिन्याचा हा पिरियड असू शकतो. तो चांगला झाल्यानंतर आपल्याला त्या झाडांना तानावर सोडायचं असतं आणि ताण देण्याचं कारण म्हणजे पानगळ चांगली होणे हे आहे. चांगली पानगळ झाल्यानंतर त्यातून जी काही फूट निघेल त्यात आपल्याला फूल किंवा त्यातून आपल्याला फळ मिळणार असतं. मग ही चांगली पानगळ होण्यासाठी काय करायचं तर सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस आपण बागेला ताण देतो तर ताण दिल्यानंतर नैसर्गिकरित्या 50% तरी बागावरची पानं झडली पाहिजे. जसं की आपण इथं पाहत असाल तर ही 50% किंवा त्याच्या आसपास जर पान झडली तर आपण समजायचं की आपल्या बागेचा ताण व्यवस्थित गेला. पण आता ताण देत असताना शेतकऱ्यांकडून असं होतं की बऱ्याच वेळा जमिनीची मशागत केली जाते, चुकून ड्रिप चालवलं जातं किंवा मग कुठं खड्डे खाण किंवा फवारणीतून जे काही पाण्याचं प्रमाण जातं तर ह्या गोष्टींमुळं तो आपला ताण किंवा झाड थोडंसं बदलतं आणि त्यातून फूट निघण्यास सुरुवात होते. मग एक लक्षात घ्यायचं की आपण बाग ताणावर सोडल्यानंतर कुठलीही मशागत करायची नाही, त्यानंतर ड्रिप वगैरे अजिबात चालवायचं नाही का जेणेकरून मुळीला पाणी आणि हवा मिळाली नाही पाहिजे आणि त्या मुळीतून अन्नद्रव्याचा हवेचा पाण्याचा शोषण करून झाडाला नवीन फूट आली नाही पाहिजे. चांगले 50% जर आपल्याला नैसर्गिक पानगळ झाली की त्यानंतर आपण निर्णय घ्यायचा आहे की आपल्याला केमिकल पद्धतीने पानगळ करायची. आता ज्यावेळेस केमिकलचा वापर करतो त्यावेळेस पण समस्या येते की केमिकलचा चांगला रिझल्ट येत नाही किंवा केमिकल वापरूनसुद्धा पानगळ चांगली होत नाही. त्याला काय कारण असतं तर आता आपण बाग ताणावर सोडली साधारणपणे 1 महिना ते 3 महिन्यापर्यंत हा ताण असतो. मग आपल्या झाडाची पानं आपल्या झाडाची फांदी मुळी सगळं सुप्तावस्थेत गेलेलं असतं. ज्यावेळेस तुम्ही केमिकलची फवारणी करता किंवा पानगळीसाठीच्या औषधाची फवारणी करता त्यावेळेस ते पान ते औषध किंवा ते केमिकल शोषून घेण्यासाठी सक्षम नसतं आणि मग त्या औषधाचा आपल्याला रिझल्ट येत नाही. मग त्यासाठी काय करायचं की आपण ज्यावेळेस पानगळ करणार आहे ज्यावेळेस आपण त्या केमिकलची किंवा रसायनाची फवारणी करणार आहे त्याच्या 1 दिवस आधी आपण बागेला फक्त 15 मिनिट ड्रिप चालवायचं जेणेकरून बागेची मुळी आणि पानं ॲक्टिव्ह होतील त्यानंतर आपण केमिकलचा फवारणी करायची. जर आपण ड्रिप चालवू शकत नसेल तर मग दुसरा उपाय का ज्यावेळेस आपल्याला केमिकल किंवा रासायनिक पानगळीचं औषध फवारायचं आहे त्याच्या 12 तास आधी आपल्याला बागेवर स्वच्छ पाण्याने बाग धुवून घ्यायची जेणेकरून पानावरची सगळी धूळ निघून जाईल आणि ज्यावेळेस आपण केमिकलची फवारणी करू त्यावेळेस ते केमिकल पानातून शोषलं जाईल आणि योग्य पद्धतीची पानगळ आपल्याला होईल. मग शेतकऱ्यांनी जर पानगळ योग्य पद्धतीने केली 70 ते 80% पान झडली पाहिजे असं शेतकऱ्यांचं सूत्र असतं. ते जर साध्य नाही झालं तर आपल्याला 2 वेळा 3 वेळा केमिकलची फवारणी करावी लागते आणि त्याचा परिणाम आपल्याला पुढे येणाऱ्या उत्पन्नावर येतो किंवा फुलकळीवर येतो किंवा फुलधारणा फळधारणे यामध्ये त्याचा फटका बसू शकतो. म्हणून योग्य पानगळ होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी हे सगळे टप्पे आपल्याला अवलंबावं लागतात. शेतकरी बंधूंनो शेतीविषयी तसेच आपल्याला सर्व पिकांच्या माहितीसाठी ॲग्रोस्टार ॲग्री डॉक्टर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि आपल्याला घर बसल्या शास्त्रशुद्ध शेतीची माहिती मिळवा.